नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचे आपल्या स्मार्ट मराठी या चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आपण पाहिलेले आहे यावर्षी अतिवृष्टीमुळे राज्यभरामध्ये शेतीचे खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले आहे आणि यासाठी सरकार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसुद्धा देणार आहे। परंतु सध्याच्या माहितीनुसार दिवाळीपूर्वीच नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाईची रक्कमही मिळणार आहे। त्यासाठी विमा कंपनीला 25% भरपाई तात्काळ देण्याचे आदेशसुद्धा देण्यात आलेले आहेत। तर याबद्दलची काय ही पूर्ण माहिती आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे सर्वांना विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर आत्तापर्यंत आपण आपल्या स्मार्ट मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बेलसुद्धा चालू करा। आपण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत वेळोवेळी घेऊन येत असतो। चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात। जुलैमधील अतिवृष्टी नुकसानीबद्दल जिल्ह्यांना वितरित करण्यात आलेला निधी आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया आहे ही सुरू करण्यात आलेली आहे। त्यानंतर झालेले अतिवृष्टी नुकसानीचा निधी शासनाकडे पंचनामे प्राप्त होते त्यानुसार वितरित केले जाणार आहेत। मदतीच्या दुसऱ्या हप्त्यापोटी 3,600 कोटी रुपये निधी वितरित करण्यासाठी लवकरच मंजुरी दिली जाणार असल्याचे कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांनी सांगितलेले आहे आणि ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिवाळीपूर्वी जमा होणार असल्याचे सुद्धा या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहे। अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, सरकारने विमा कंपनीला 25% भरपाई तात्काळ देण्याचे आदेश हे दिलेले आहेत। अतिवृष्टीमुळे पीक नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिवाळीपूर्वीच मदत जमा केली जाणार आहे। त्यासाठी 3,600 कोटी रुपये निधी वितरित करण्यासाठी मंजुरीसुद्धा दिली जाणार आहे। विमा कंपन्यांना नुकसान भरपाईची 25% रक्कम तात्काळ शेतकऱ्यांना देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत अशी माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिलेली आहे। तर नक्कीच शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे की दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होईल आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची दिवाळी ही गोड होईल अशी आपण अपेक्षा करूयात। शेतकरी मित्रांनो, तुमच्या भागामध्ये कोणत्या पिकाचे नुकसान झालेले आहे याची माहिती आणि त्याचबरोबर तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंट बॉक्समध्ये लिहा। याबद्दल जर आणखी काही अपडेट पुढे आपल्याकडे आले तर आपण लवकरच आपल्यासाठी एक व्हिडिओ घेऊन येऊ। चला तर मग पुन्हा भेटूयात लवकरच एका पुढील व्हिडिओबरोबर। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।